खाना चल रहा है। क्या करते हैं? क्या ना पचास कैसे हो रहा है ना मित्र घोड़ा चला चला हॅलो, आता आपण निघालो आहोत नालासोपारा वेस्ट मधील राजोडी बीचवर। आणि आता झालेले संध्याकाळचे 5:15-5:30 झालेले आहेत आणि बीचवर आपल्याला सूर्यास्त पण बघायला भेटणार आहे। गाडीमध्ये माऊचा डान्स चालू आहे म्हणून व्हिडिओ म्यूट केलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला राजोडी बीच आणि चकुली आणि माऊची मस्ती पण बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर हा आहे नालासोपारा वेस्ट मधील राजोडी बीच। काय आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नालासोपारा स्टेशनवरून बस मिळतात किंवा स्टेशनच्या बाहेरून रिक्षाही आहेत। रिक्षा 200 ते 250 रुपये घेतात। हॅलो, नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आपण आता आलो आहे राजोडी ब्रिज बीचवर। होळी इथे मजा करत आहे, मस्ती चालू आहे। बीच एकदम स्वच्छ आहे आणि कुठेही घाण दिसत नाहीये। इकडे समोर बघू शकता मोठमोठी दगडे, त्याच्यावर बसून बीचची मजा घेऊ शकता। आणि इकडे समोर बघू शकता दुकानं, स्टॉल आणि कॅफे वगैरे त्या साईडला आहेत, नंतर तुम्हाला दाखवेनच। बीचची मेन एंट्री तिकडेच आहे। आम्ही सहसा पुढेच उतरतो कारण त्या साईडला खूप गर्दी असते। त्या साईडला हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग आहे। आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात तर इथे बोटिंग पण असते। चकुलती घाबरती पाण्यात जायला आणि माऊला जायचं। छकुलीला एक वेगळ्याच प्रकारचं स्टोन घेतलेलं आहे। तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याला काय वाटतं।
चकोलीन बीचवर खेळायची भांडी आणलेली आहेत आणि बीचच्या जवळ रिसॉर्टही आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊ शकता. रिसॉर्टवरून बीच हा 5 ते 7 मिनिटांवर आहे. तिकडे कशाला बनवलं? इकडे बनवायचं ना भांडी. इकडे आणि तिला तेच पाहिजे. काय झालं ते? पचास कैसे हो रहा? 10 मिनट 50 40 और 10 50 15 वाला है ना वो? वो छोटा वाला 15.
हा जो समोर दिसतोय तो आहे कर्नाळा किल्ला आणि या बाजूला आहे कर्नाळा समुद्र. माऊ आणि चकुलीने खूपच धमाल केलेली आहे बीचवर. तर आता आपण घोड्यागाडीत बसायला जात आहोत आणि हे इकडे समोर बघू शकता मेन एंट्री इकडून आहे आणि आजूबाजूला छोटी मोठी अशी दुकानं कॅफे वगैरे आहेत. पानी में मत लेना भाई. आयान ये चल पकड़ूं बस. हाँ हाँ काय नाव आहे मित्रा घोड्याचं? आयान. आयान आपलं घोड्याचं नाव आहे आयान. आणि तुझं नाव काय मित्रा? नितीश. आणि माझं नाव तिलक. हा विलास. तिलक तिलक तिलक. अच्छा तिलक. अरे वा इंस्टाग्राम. तो कुछ करता भी नहीं. किधर भी कोई पकड़े किधर भी टच करो कुछ नहीं करता. घोडागाडीत बसायसाठी मोठ्यांचे 50 रुपये घेतात आणि लहान मुलांचे 40 रुपये घेतात. ढग आल्यामुळे बारीक बारीक पाऊस चालू झाला आणि त्यामुळे सूर्यास्तही बघायला नाही भेटला आणि आम्ही पण आता घरी जायला निघालो आहोत.